परतूर तालुक्यातील कोकाटे हातगाव येथे आदर्श बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कोकाटे हातगावच्या वतीनं 10वी 12वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलंय. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष दिनकर शेळके यांनी अध्यक्षपद भूषवलंय. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कोकाटे हातगावचे मुख्याध्यापक ढवळे सर, मार्गदर्शक SS सोनटक्के सर, त्याचबरोबर अंगणवाडी सेविका शारदाताई ढवळे, कुमुदिनी खरात यांसह विविध मान्यवर आणि नागरिक या प्रसंगी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सचिन मोरे, अंजली ढवळे, सपना गोरे, आदित्य कानडे, दिव्या ढवळे, ओम गुळवे यांसह इतरही विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली आहेत. याप्रसंगी सचिव कविता शेळके यांनी सर्वांचे आभारही मानले आहेत. न्यूज रिपोर्टर सुदर्शन राऊत, आज 24 तास, जालना. विविध क्षेत्रातील नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आमचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.